हा खोका म्हणजे शब्दांचा खजिना आहे आता आपण हा डबा उघडणार आहोत आणि मधल्या चिठ्ठ्या वाचणार आहोत या चिठ्ठीत काय लिहिलंय बरं रोहित या चिठ्ठीमध्ये रोहित असं लिहिलेलं आहे त्यानंतर पुस्तक या चिठ्ठीमध्ये काय बरं लिहिलंय समानता चारविल आणि या चिठ्ठीत काय लिहिलंय बरं पोळी म्हणजे यामधल्या प्रत्येक चिठ्ठीमध्ये वेगवेगळे शब्द लिहिलेत भाषा शिकताना आपण वेगवेगळ्या शब्दांचा वापर करत असतो या शब्दांपैकी प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला किंवा भावनेला काही ना काही नाव दिलेले असते या नावाला व्याकरणाच्या भाषेत नाम असं म्हणतात उदाहरणार्थ रोहित सुमन गाव शाळा उदारता राष्ट्रीयत्व हे सगळे शब्द म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारची नामे आहेत या नामाचेही काही प्रकार आहेत ते प्रकार कोणते ते, ते आपण समजावून घेऊया अन्वी सागर प्राची रेश्मा मानसी सिद्धेश शुभम या नावातून काय कळतं ती व्यक्ती नक्की कोण हे कळतं बरोबर समजा आपल्या वर्गात आणवी शिंदे आपल्याला कसं कळलं की हीच आणवी म्हणून कारण लहानपणापासून ती आण या नावाने ओळखली जाते ती लहान असतानाच तिचं नाव आणवी असं ठेवलं होतं बरोबर माणसांनाच नाही तर प्राणी वस्तू जागा यांनाही अशी विशिष्ट नावं असतात व्यक्ती प्राणी वस्तू जागा यांची विशेष ओळख करून देणाऱ्या शब्दाला विशेष नाम असं म्हणतात म्हणजेच विशेषनाम हे नेहमी एकच व्यक्तीसाठी प्राण्यासाठी किंवा जागेसाठी वापरलेलं असतं आता व्यक्तींची काही नावं सांगा बरं रोहित आदिती चिन्मय सारिका अशी कितीतरी नावं तुम्हाला माहिती आहेत आता प्राण्यांची नावं आठवा बरं सुमित्रा हत्तीण रुपाली सिव्वीण चेतक घोडा मोत्या कुत्रा इत्यादी जागांची कोणती नावे सांगाल शनिवार वाडा नेहरू स्टेडियम रास्तेवाडा स्नेहा अपार्टमेंट अशी अनेक सांगता येतील पण जेव्हा एखादं नाम अनेक वस्तूंसाठी माणसांसाठी प्राण्यांसाठी किंवा जागांसाठी वापरलेलं असतं तेव्हा त्याला सामान्य नाम असं म्हणतात शिक्षक घर हत्ती ही सामान्य नामे आहेत या वर्गातील प्रत्येक वस्तूला नाव आहे ते पण सामान्य नाम आहे ओळखावर कोणकोणती सामान्य नामे आहेत कुण खडू फळा डस्टर टेबल खुर्ची खिडकी दरवाजा पुस्तक वही पेन दफ्तर बस 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 पुरे आता आणखी काही भाववाचक नामे शोधूया आता त्वप्रत्यय असलेली भाववाचक नावे काढा मनुष्यत्व प्रौढत्व शत्रुत्व मित्रत्व कर्तृत्व वा प्रत्यय असलेली भाववाचक नामे गोडवा गारवा ओलावा ई प्रत्यय असलेली भाववाचक नामे श्रीमंती गरीबी गोडी वकिली लबाडी पणपणा पन, प्रत्यय असलेली भाववाचक नामे देवपण मोठेपण पन, प्रामाणिकपणा शहाणपण ता प्रत्यय असलेली भाववाचक नामे शांतता नम्रता कटुता समता क्रूरता प्रत्यय असलेली भाववाचक नामे सौंदर्य माधुर्य धैर्य गांभीर्य बरेचदा व्यक्ती प्राणी जागा या व्यतिरिक्त आपल्या मनात येणाऱ्या भावनांनाही नाव देण्याची गरज पडते अशा भावना किंवा वृत्तीला जे नाव दिलं जातं त्याला भाववाचक नाम असं म्हणतात गरिबी खरेपणा प्रभुत्व ही भाववाचक नामांची उदाहरणं आहेत भाववाचक नाम ओळखण्याची आणखी एक ओळख म्हणजे या नामांच्या शेवटी त्व वा ई पण पन, पणा असे प्रत्यय लागलेले असतात उदाहरणार्थ देवत्व गोडवा आनंदी प्रामाणिकपणा इत्यादी आपण काय शिकलो प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूला व्यक्तीला किंवा भावनेला काहीतरी नाव दिलेलं असतं या नावाला व्याकरणाच्या भाषेत नाम असे म्हणतात नामाचे एकूण तीन प्रकार आहेत विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम ज्या शब्दामुळे आपल्याला विशिष्ट व्यक्ती वस्तू जागा यांची ओळख होते त्या शब्दाला विशेष नाम असं म्हणतात ज्या शब्दामुळे एकापेक्षा अनेक व्यक्ती वस्तू जागा यांची ओळख होते त्या शब्दाला सामान्य नाम असं म्हणतात ज्या शब्दामुळे आपल्या मनातल्या भावना वृत्ती समजतात त्या शब्दाला भाववाचक नाम असं म्हणतात एक अक्षर घेऊन त्याच्या बाराखडीतील कोणत्याही अक्षरापासून नाव गाव फळ फूल भावना लिहिण्याचा खेळ खेळा प्रत्येक नामाला दोन गुण द्या सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्याला विजेता घोषित करा उदाहरणार्थ पासून पल्लवी परिंदेवाडी किंवा पंढरपूर पपई पारिजातक पळस पावित्र्य पवित्रता असे शब्द तयार करता येतील